डिसेंबर महिन्यापासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षित असणाऱ्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठीचा हिरवा कंदील आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दाखवलाय. डिसेंबर महिन्यात बैलगाडा शर्यतींवरील बंदी या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज या संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती तमिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कंबाला या खेळांना आता कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. मात्र बैलगाडा शर्यतींवरील बंदी का आणि कधीपासून होती यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. पण तुम्ही जर लेट्सअप मराठीला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबवरती अजूनही फॉलो केलेला नसेल तर लगेचच करा. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नातं पूर्वापार चालत आलेले, तर बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शर्यतींच्या आडून भेद निर्माण करण्याचं काम काही परदेशी संस्थांनी केलंय. बैलगाडा शर्यतींमुळे बैलांचा छळ होतो असं भासवून न्यायालयातून बैलगाडा शर्यतींवर बंदी आणली. यानंतर बैल हा फक्त शर्यतींमुळेच शेतकऱ्यांकडे टिकून होता, पण शर्यत बंदी नंतर बैलही विकले गेले आणि शेतकऱ्यांच्या दावणीला दिसणारी बैलांची जोडी ही फक्त आता चित्रातच दिसू लागली. तर सगळ्यात आधी आपण या बैलगाडा शर्यतींना विरोध का होता हे पाहणार आहोत. 1960 प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 22(2) नुसार ज्या प्राण्यांचा माणसांकडून छळ होतो त्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांचा गॅझेटमध्ये समावेश करण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाला आहे. यानुसार माकड, अस्वल, चित्ता, वाघ आणि सिंह या प्राण्यांचा या गॅझेटमध्ये समावेश करण्यात आलाय. तर 2011 मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्रालयाने बैलांचा सुद्धा या यादीत समावेश केला. शर्यती दरम्यान चापकानं आणि मोठ्या काठीनं अमानुष मारहाण, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं अशा प्रकारचे अत्याचार बैलांवर केले जातात असं सांगून प्राणी मित्रांनी या शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली या बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा 7 मे 2014 ला अख्ख्या देशात या शर्यतींवर बंदी आणली. आता राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींबाबत कोणता कायदा केला होता आणि या अहवालात काय म्हटलं होतं तेही पहा. 2017 साली अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बैलगाडा शर्यतींबाबत नवीन कायदा मंजूर करून या शर्यतींना नियम आणि अटींसह परवानगी दिली होती. तर राज्य सरकारने बैलगाडा शर्यती संबंधात तयार केलेल्या अहवालात काय म्हटलं होतं ते ऐका. जेव्हा सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली तेव्हा फडणवीस सरकारने एक समिती स्थापन केली होती. तर बैल हा धावणारा प्राणी आहे हे सिद्ध करण्यासाठी या समितीने बैलांची धावण्याची क्षमता असा एक अहवाल तयार केला होता आणि हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. अख्ख्या जगामध्ये बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत अद्यापपर्यंत कुठंच समिती नेमली गेली नव्हती किंवा याबाबतचे निष्कर्ष सुद्धा उपलब्ध नव्हते. असा अभ्यास गट नेमून याबाबतचा अहवाल तयार करणारं महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील पहिलं राज्य ठरलं होतं. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत या समितीचा अहवाल निर्णायक ठरल असं तज्ज्ञांचं मत होतं. आणि आता याच अहवालाच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा हा सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलाय. त्यामुळे सर्वार्थाने आम्ही केलेला कायदा हा संवैधानिक आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्याचा विजय हा महाराष्ट्राचा आणि शेतकऱ्यांचा आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र जेव्हा या बैलगाडा शर्यतींवर बंदी होती तेव्हा ग्रामीण अर्थकारणाला मोठा फटका बसला होता, कसा तेही पहा. तर गावच्या ग्रामदेवतेच्या यात्रेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा म्हणून बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. आता यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी आर्थिक उलाढाल होते. तर या शर्यत बंदीमुळे बैलांच्या संख्येत आणि किमतीत होणारी घट तसंच शर्यतीचं साहित्य तयार करणारे ग्रामीण कारागीर, शर्यत उपयोगी साहित्य तसंच वाहतूक व्यवस्थेचं साहित्य या सगळ्यांचंच कंबरडं मोडलं गेलं आणि ग्रामीण कारागीर हा बेरोजगार झाला. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.